एकदा एक चिमणी आपल्या छोट्याशा घरामध्ये आपल्या दोन मुलांसोबत राहत होती। ती खूपच गरीब होती। ते इतके गरीब असतात की त्यांना एका वेळेचे जेवणही मिळत नसे। खूप संघर्ष करूनच त्यांना आपले पोट भरता येत असे। त्यामुळे ती रोज रात्री आकाशात बघून देवाला प्रार्थना करत असे की काहीही करून हे दिवस बदलावे, त्यांचे जीवन सुधरावे, चांगले दिवस यावे। आणि एके दिवशी ते खरं ठरलं। एका रात्री तिकडून एक परी जात होती आणि तिने त्या चिमणीची सर्व दुर्दशा पाहिली आणि तिचे सगळे बोलणे ऐकले। त्यामुळे तिला खूप दया आली आणि ती परी त्या चिमणीकडे गेली आणि तिला बोलली, तू खूप गरीब आहेस पण तितकीच दयाळू देखील आहे, म्हणून आज मी तुला एक टोपटो देत आहे। हे रोटो तू तुझ्या घराच्या अंगणात ला आणि त्याची खूप छान मशागत कर। ह्याचं एक झाड तयार होईल आणि मग रोज रात्री झोपण्याच्या आधी एक पान तोडून तू घरामध्ये आणून ठेवत जा। दुसऱ्या दिवशी त्याचं सोनं होईल, ते विकून तू तुझा घर कर्ज भागवत जा। अशाने तुझं आयुष्य सुखकर होईल। हे सगळं ऐकून आणि पाहून ती चिमणी खूप खुश होती आणि जसं त्या परीने सांगितलेलं असते त्याच प्रमाणे करू लागते। मग ती त्या झाडाची खूप काळजी घेते, छान मशागतही करते। हळूहळू ते झाड तिला जे सोन्याचं पान द्यायचं त्याच्यामुळे ती श्रीमंत होत जाते। पण काही वर्षानंतर ती लालशी बनते। ती एक दिवस विचार करते की असं किती दिवस एकच पान काढून विकायचं आणि वस्तू खरेदी करायची, त्यापेक्षा जर सर्वच पाने तोडून ठेवली तर किती सारं सोनं निर्माण होईल आणि त्याच्यातून आपण खूप जास्त श्रीमंत होऊ शकू। आणि मग हे रोज रोजच ते एक काम आणि हे झंझट संपून जाईल आणि आपण खूप आरामात जीवन जगू शकू। असा विचार करून ती एके रात्री त्या झाडावरची सर्व पानं तोडून घेते आणि आपल्या घरामध्ये आणून ठेवते आणि मस्त आरामात झोपून जाते। दुसऱ्या दिवशी जेव्हा ती उठते तेव्हा पाहते तर सर्व पाने ही कोमेजून गेलेली असतात, त्याचं सोनं काही झालेले नसते। मग ती उडत उडत बाहेर येते आणि त्या झाडापाशी जाते, तर ते झाड देखील सर्व पाने तोडल्यामुळे पूर्ण सुकून गेलेले असते। मग ती चिमणी तिकडे खाली बसते आणि स्वतःशीच बोलते, मी हे काय केलं, मी लालचीपणा केला म्हणून मला ही शिक्षा मिळाली। आता मला ते एक पान जे रोज मायचं तेही मिळणार नाही आहे। शिकवण, कोणत्याही गोष्टीची अति केल्यानंतर तिथे माती होतेच, अति तेथे माती।